खडकलाटेतील मुरारी मळ्यात निसर्गाचा चमत्कार म्हणावा की काय, कूपनलिकेतून आपोआप पाणी वर आल्याची घटना घडली। गेल्या 25 वर्षाच्या इतिहासात प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात खडकलाटसह परिसरात पाऊस कोसळला। सतत महिनाभर पाऊस पडल्याने जमिनीतील पाणी पातळी वाढली आहे, त्यामुळे येथील मुरारी मळ्यातील माजी ग्रामपंचायत सदस्य अशोक पोळे यांचे एक व साई श्रद्धा मल्टीपर्पजचे अध्यक्ष किरण सोलबाने यांच्या दोन कूपनलिकेतून 700 मीटर खोल असलेले पाणी आपोआप वर येत असल्याने निसर्गाचा हा चमत्कार पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे। दशकापासून पावसाने संपूर्णतः पाठ फिरवली होती, त्यामुळे जमिनीतील पाणी पातळी अत्यंत कमी झाली होती। 700 ते 800 फुटापर्यंत पाणी लागत नव्हते, त्यासाठी हजारो शेतकऱ्यांनी मारलेल्या शेकडो कूपनलिकेला पाणी न लागल्याने कोट्यवधी रुपयांचा खर्च विनाकारण जमिनीत होल मारण्यासाठी झाला, त्यामुळे हजारो एकर पाण्याची जमीन कोरडवाहू बनली होती। पण गेल्या महिनाभरात संपूर्ण देशात सरासरीपेक्षा 10 ते 12% पाऊस जास्त झाला। देशातील अनेक राज्यात महापुराने थैमान घातले आणि आतापर्यंतच्या विक्रमी पावसाची नोंद झाली। खडकलाट येथील तपकारवाडी रोडवर असलेल्या मुरारी मळ्यामध्ये कूपनलिकेचे पाणी मोटरने लावताच वर येत आहे। अशोक पोळ यांच्या कूपनलिकेतून सुमारे 4 ते 6 इंची पाणी आपोआप वर येत आहे, तसेच किरण सोलबाने यांच्या दोन कूपनलिकेचे पाणी वर येत आहे। 10 वर्षापूर्वी मारलेल्या कूपनलिकेला 700 फुटावर पाणी लागले होते, पण त्याच कूपनलिकेतून प्रथमच विना मोटार मोठ्या प्रमाणात पाणी वर येत असल्याने समाधानकारक पावसामुळे जमिनीतील पाण्याची पातळी वाढल्याची माहिती अशोक पोळ यांनी व्यक्त केले। आता तुमच्या शेतामध्ये जे बोराचं पाणी वर आलेलं आहे, किती दिवस झाले आलेलं आहे? महिना झाली का? एक महिना झाला। अंदाजे किती पाणी चाललंय ते? आता काहीतरी एक 8 इंची आहे की 8 इंची। ह्याच्या अगोदर कधी असं पाणी नाही? पाणी भरपूरच आहे, आता पाऊस जास्त झालाय की नाही, त्याच्यामुळे ते वर आले आणि खालचं पाणी झुरचं पाणी आहे ते, म्हणजे 700 फुटावर पाणी आहे ते। मी असं विचारायचं तुम्हाला, ह्याच्या अगोदर कसं असं बिन मोटरचं पाणी आलं? कधी आलं नव्हतं। तो आता बोर मारून किती वर्ष झाली? 10 वर्ष झाली की? 10 वर्षात पहिल्यांदा असं झालं। तर असे निसर्गाचे चमत्कार खडकलाट परिसरात प्रथमच पाहावयास मिळत असल्याची माहिती किरण पाटील व बंडा सरदार यांनी दिली। आता तुमच्या किती बोरासनी पाणी वर आलेलं? 2 बोर। अंदाजे किती इंची पाणी वर येत आहे? 2-2 इंची। 2-2 इंची पाणी वर आलं बिना मोटरचं? बिना मोटरचं। ह्याच्या अगोदर आणि कधी ह्याच्या? नाही चाल नाही। मग ह्या विषयाला तुम्ही काय म्हणू शकताय की नेमकं काय झालं असं? चांगला पावसाळा झालाय, त्याच्यामुळे पाणी वर आलंय, पातळी वर आलेलं आहे पाण्याची पातळी। म्हणजे ह्या परिसरात जेवढे बोर आहेत त्या बोरासनी पाणी भरपूर वाढलं, फुल झालेलं वगैरे फुल झाले। ह्याच्या अगोदर असं खडकलाट परिसरामध्ये कसं असं बोराला वगैरे पाणी पाणी आलेलं कुठंच बघायला नाही आतापर्यंत, हे फर्स्ट टाइम खडकलाट मध्ये बघितलं। म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? काय नाही, यावर्षी पावसाळा चांगला झालाय, त्यामुळे पाण्याची पातळी वरती आलेली आहे। मला वाटतं हे बोरचं पाणी 5-25 वर्षात चांगला त्याला लागलेला आहे, त्यांचं पाणी आलं, पाणी भरपूरच आहे, कमीत कमी 3 ते 4 इंच पाणी जर पडालं। 3-4 इंच माझा खडकलाट आणि कुठं बोरासनी पाणी वगैरे असं पडालं? सगळीकडे आता ठराविक आमच्या ते पाहण्यासाठी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत।